अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना. सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे अपार कष्ट घेतले, सगळ्यांच्या डोक्याचं एकच होतं की 10 वर्षांचं वाटपा काढायचं केले आणि सगळ्या त्यांच्यामध्ये साथ दिल्यासह आमदार बंदूक होती. त्यांचं जे शेतात चाललं होतं सगळं प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते, युवक नाराज होते, रोजगार नाही, महागाई मुळे त्रस्त झाले. ते सगळ्या त्रासातनं लोकांनी मतदान चांगलं झालं, मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात. त्यांचं जे हे होत की आम्ही एवढं आघाडी घेऊ तसं काय झालं नाही, जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे. अजून डिटेल काय त्याचं आलं नाही. सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होताना एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विधानसभेला आता थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसतात 100% दिसणार, याच्यापेक्षा चांगलं दिसणार. सर तुमच्या विरोधकाला काय सांगणार आता, तुमच्या विरोधकाला काय सांगणार आता? विरोधकाला आम्ही काय सांगावं, त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं. आम्ही एवढं सांगतो विरोधकांना की असं कोण का असू दे, सत्ता युती जाते, सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, गर्व आणि रुबाब दाखवण्यासाठी नसतं. आणि तुम्ही कुठल्या तरी सरकारी यंत्रणाचं धान घालतो, ईडी म्हणा, CBI म्हणा, असं तुम्हाला जेलमध्ये घालतो, तुमचा हे करतो ते करतो, असं केल्यामुळं लोकांना ते पटत नाही. ती लोकशाही जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण, मग इथं लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातातून पत्रकारलं आहे लोकशाही. पक्ष पुढे झाली चांगलं आव्हान रुजलं नाही, ते पक्ष पुढे रुजलं नाही. तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल, तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल, मग दुसऱ्याचं पक्ष फोडायची काय गरज आहे, दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे. त्यांनी स्वतःच्या बळावर कुठं आलेले नाही. सगळे आता जे गेलेले होते सगळे 65% सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत, आता सगळेच परत येतील काय सांगता येत नाही. नुसता ट्रेलर होता पिक्चर. विधानसभेला 1001% आयोगासाठी सत्तेत येणार महाराष्ट्राला.